पण भाजपचे नेते रजा अकॅडमीचे सोबत त्यांच्या कार्यालय कुठली मीटिंग करताय याचे उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित आहे। तर असे असंख्य फोटो रसा अकादमी बद्दलचे आम्हाला उद्यापासून दाखवावे लागतील, तुम्हाला तोंडही लपवता येणार नाही। नहीं, मेरे पास एक तस्वीर है, आशीष सेलार रजा अकेडमी के दफ्तर में बैठे थे, अभी आप लोगों को दे दूंगा, शायद ये भी षड्यंत्र का हिस्सा था कि मुझे बताएं। आशीष सेलार उनके ऑफिस में जाके मीटिंग कर रहे थे, मैं दफ्तर में दे दूंगा। रजा अकेडमी की इतनी औकात नहीं कि पूरे महाराष्ट्र में उनका संगठन हो। कुछ मौलाना है जो इस शहर में सबके कार्यालय में घूमते रहते हैं, बयान निकाल देते हैं, दंगे करा ले, इतनी उनकी ताकत नहीं। लेकिन रजा अकेडमी के कार्यालय में आशीष सेलार बैठ के मीटिंग कर रहा था, उसकी तस्वीर मैं आपको देता हूँ। पाबंदी लगाने की मांग की जा रही है सरकार से, जांच करके जो होगा होगा, लेकिन दंगाई जो है सबको जेल में डाला जाएगा। मला माहित नाही, असं आहे, माझ्या कार्यालयात कोणी आला तर मला काही आक्षेप नाही। नेते असतील, मंत्री असतील, त्यांच्या कार्यालयात लोक येत आहे, त्यांना भेटीसाठी डेलिगेशन घेऊन जात आहे, पण भाजपचे नेते रजा अकॅडमीच्या सोबत त्यांच्या कार्यालय कुठली मीटिंग करताय याचं उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित आहे। मी फोटो देतो आहे, मुझे पता नहीं फोटो उनके कार्यालय में है, उनके घनिष्ठ संबंध है, वो क्या उनके जरिए भी कुछ किया गया ये पुलिस जांच करेगी। नवाब मलिक साहेबांना मी मराठीतली म्हण पूर्ण सांगणार नाही, तुमची खोड काही नवाब मलिक साहेब जात नाही। अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या फोटोंच्या जीवावर अफवांचं राजकारण करणं हा तुमचा धंदा, पण या सगळ्या प्रकरणामध्ये त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेली दंगल याचा आणि 2016-17 फोटोचा संबंध काय? माझ्या या फोटोचा रजा अकादमीच्या विषयाशी काही संबंधही नाही। ही बैठक रजा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही। जुन्या कुठल्या तरी फोटोचा असंबंध दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाला लपवण्याचं काम तुम्ही करू नका। किंबहुना तुमची खोड जात नसेल तर असे असंख्य फोटो रजा अकादमी बद्दलचे आम्हाला उद्यापासून दाखवावे लागतील, तुम्हाला तोंडही लपवता येणार नाही। त्यामुळे अफवांच्या पिकाला जनता तर बळी पडणार नाहीच, पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र विकास आघाडीने या फोटोफोटोंचं राजकारण असंबंधरित्या दाखवणं बंद करा आणि मलिक साहेब तुमची खोड बंद करा।